नमस्कार, मी रेणुका शहाणे. याला जीवन ऐसे नाव या आमच्या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण बोलूया जीवनाविषयी. आश्चर्य वाटलं ना? बघा ना, आपल्या प्रत्येकाचं आयुष्य किती वेगवेगळं असतं. कधी धावणार, कधी अडखळणार, कधी रडणार, तर कधी हसणार. आपण आयुष्यभर खूप काही सोसतो, भोगतो आणि बरंच काही मनात कोंडून ठेवतो. हे सारं काही मनात कोंडून ठेवलंय त्याला आज आपण वाट मोकळी करून देऊया. इथे बोलूया, ऐकूया आणि मोकळे होऊया. इथे येणाऱ्या प्रत्येकाचीच कहाणी आहे वेगळीच. ती कहाणी ऐकून तुम्ही नक्कीच म्हणाल, याला जीवन आहेसे नाव. आज आपल्या स्टुडिओमध्ये आलाय एक असा पिता जो त्याच्या पोटच्या मुलाची भेट घेण्यासाठी तळमळतोय. आपण भेटूया पुरुषोत्तम महाजन यांना. नमस्कार पुरुषोत्तम. तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. हे जे मी तुमची ओळख करून देताना म्हटलं की मुलाला भेटायला तळमळताय तुम्ही, तर हे फारच ऍक्च्युली ऐकून विचित्र वाटतं. तर ते असं काय ते आपण नंतर जाणून घेऊया, पण आधी मला सांगा की मुलाची भेट किती काळ आता झालेली नाहीये तुमची. गेले 10 महिने मी माझ्या ज्याच्याकडे माझ्या मुलाची कस्टडी आहे ती पत्नीकडे, न्यायदेवतेकडे, अगदी गेल्या 10 महिन्यापासून मी भीक मागतोय की माझ्या मुलाचं मला ऍक्सेस द्या. माझ्या पत्नीचं ना आमचं कोर्टात, फॅमिली कोर्टात कन्सेंट टर्म झालेत की शनिवारी मुलगा मी घेईल 8 वाजता आणि रविवारी 8 वाजता त्यांना देईल. हे कन्सेंट टर्म्स आमचे साईन झालेले आहेत, पण ती व्हायोलेट करते, जजेस त्यांच्यावर काही ऍक्शन घेत नाहीत आणि ते कन्सेंट टर्म्स कोर्टाचे माझ्या हातात असूनही गेल्या 10 महिन्यांपासून मी माझ्या मुलाला भेटू नाही शकले. आणि किती काळ पूर्वीपासून तुमचा मुलगा म्हणजे वेगळा झाला, तुमच्या पत्नीकडे आहे, तर किती काळ झालाय त्याला? जुलै 23 जुलै 2008 पासून ती निघून गेली. त्याच्यानंतर तिने तिच्या पोलीस मित्रांच्या वतीने काही केसेस केल्यात माझ्यावर आणि मी माझ्या मुलाच्या कस्टडीचं बॅटल तेव्हापासून फाईट करतोय. म्हणजे तुम्ही कोर्टात इमिजिएटली तुम्ही दाखल केलीत एक कस्टडी मागण्याची पेटिशन? हो, 2008 मध्ये. 2008 मध्ये, जुलै 2008 मध्ये. बरं, आणि त्याच्यामध्ये नेमकं कोर्टाने काय सांगितलं, तुम्हाला कुठला हक्क दिलाय कोर्टाने? ऍक्सेस दिलाय मुलाला भेटण्याचा. म्हणजे कस्टडी पिटिशन जी जेव्हा डिसाईड होईल, सगळे एव्हिडन्सेस, ती जी पूर्ण प्रोसेस असते त्याला बराच वेळ लागतो. तर तो निर्णय होण्यापूर्वी मुलाचे हक्क त्याच्या वडिलांना त्याला भेटायचे, वडिलांचे हक्क त्याच्या मुलाला त्याला भेटायचे, तर ते दोघांचे हक्क कोर्टाने ग्राह्य धरून मला ऍक्सेस दिला की शनिवारी आणि रविवारी मुलगा तुमच्याकडे असणार आहे. हे सगळं कागदावर आहे, न्याय देवतेने लिहून दिलेलं आहे, पण तरीही असा कुठला वास्तवात होत नाही. मुलाच्या कस्टडीसाठी तुम्ही कोर्टात गेलात, पण त्याच्या आधी तुमचे आणि मुलाचे संबंध कसे होते? जेव्हा जेव्हा मी त्याच्या स्कूलमध्ये त्याला भेटायला जायचो तो मित्रांच्या घुळक्यात असायचा आणि तो दुरून मला बोर्ड दाखवून त्याच्या मित्रांना सांगायचा, माय बेस्ट फ्रेंड इज कमिंग, दॅट इज व्हॉट रिलेशनशिप आय हॅड विथ हिम. आय एम रिअली सॉरी. खरं तर मी तुम्हाला धीर द्यायला पाहिजे, पण ऐकून फार दुःख होत. मी इतक्या काही भयानक गोष्टीतनं गेलोय, इतक्या काही घडामोडी घडल्या जीवनात, सामोरं जावं लागतंय, फेस करायचंय.
नाही ते बरोबर आहे, पण तुम्ही जेव्हा लास्ट टाइम तुमच्या मुलाला भेटलात म्हणजे तेव्हा तुम्हाला जाणीव होती का की तुम्ही त्याला कदाचित ह्याच्यानंतर 10 महिने सलग भेटणारच नाही आहात? इनफॅक्ट माझं पहिलं कन्सेंट टर्म जेव्हा मॅरेज काउन्सिलर बरोबर साईन झालं ते त्यांनी ट्रायल म्हणून सुरुवातीला ऍक्सेस मला दिला रविवारी फक्त सकाळीच 10 ते 1 पर्यंत. ही अशी 3 दिवस झालीत. तर त्या पहिल्या भेटीतली मी तुम्हाला ती गोष्ट सांगितली. त्याच्यानंतर माझा मुलगा स्वतः आला मॅरेज काउन्सिलरला भेटला आणि मॅरेज काउन्सिलरला त्याने माझ्या मुलाने सांगितलं की इतका कमी वेळ का मला माझ्या पप्पांबरोबर, मला त्यांच्याकडे रात्री पण राहायचंय. अच्छा. त्याच्यानंतर मग मला ओव्हरनाईट ऍक्सेस मिळाला. बरं. पण तिथून दुर्दैव सुरू झालं. त्याच काळात पत्नीने खोट्या केसेस दाखल केल्यात आणि तिला पोलिसांनी सांगितलं की मुलगा जर यांना भेटत राहिला तर तुमच्या घरात जी आपण खोटी साक्षीदार उभी करतोय किंवा घरातले जे काही आपलं षडयंत्र चाललंय ते कदाचित मुलातर्फे याच्या वडिलांना कळेल, तर तुम्ही काही करा पण मुलाची आणि त्याच्या वडिलांची त्यांची भेट होऊ नका देऊ. तर ज्या दिवसापासून मला ओव्हरनाईटचा ऍक्सेस मिळाला की रात्री तू माझ्याकडे असेल त्याच दिवसापासून त्याची आणि माझी भेट आज तगात नाहीये. जेव्हा त्याची आणि माझी भेट झाली आम्ही कडकडून मिठी मारली, खूप रडलो, खूप वेळ रडलं. तो म्हटलं की पप्पा मी त्या सगळ्या पोलिसांना सगळ्यांना मी अद्दल घडवेल, सगळ्यांना मी शिक्षा देईल. म्हटलं नाही बेटा तू फक्त अभ्यास करशील. पप्पा मम्मीकडे अशी लोक येतात ती मम्मीला असं शिकवतात. म्हटलं बेटा मम्मीबद्दल तू काय बोलणार नाही, मी बोलणार नाही, हा वेळ तुझा आणि माझा आहे, आपण फक्त मजा करूया खेळूया. बरं, त्यावेळेला तुमच्या मुलाचं वय काय होतं? माझा मुलगा 9 वर्षाचा होता. आणि आता? आता तो 2 वर्षाचं बॅटल चालू आहे जिथे आम्ही अजून कुठेच पोहोचलो नाही. म्हणजे 11 वर्षाचा. तो जेव्हा त्याच्या आई बरोबर गेला तेव्हा तो अगदी सहजपणे गेला का? किती दुर्दैवाची गोष्ट आहे बघा. जेव्हा तिने ठरवलं जायचंय तर ती आरे पोलीस स्टेशन मधले एक कॉन्स्टेबल बागुल म्हणून आहेत त्यांना ती घेऊन आली घरात. मला कॉन्स्टेबल बागुल म्हणाले महाजन तुम्ही बाजूला दूर उभे राहा, यांना काय घ्यायचं असेल हवं ते त्यांना घेऊ द्या, तुम्ही मध्ये आडवे येणार. मी अगदी कोपऱ्याला उभा राहिलो. तिला तिचं काय सामान वगैरे घ्यायचं होतं सामान भरलं, दारात न जायला निघाली. आता मग मुलगा बोलला की मम्मी थांबूया ना पप्पांकडेच, मम्मी प्लीज थांबूया पप्पांकडेच. तिने चप्पल काढली आणि मुलाला बदड बदड बदडलं, खूप मारलं. तेव्हा तो कॉन्स्टेबल बोलला की मॅडम आम्ही खूप मोठी चूक केली तुमच्याबरोबर येऊन. मी माझ्या साहेबांनी ज्यांनी त्या जाधव पी एस आहे जाधव साहेबांनी मला पाठवलं त्यांना जाऊन सांगणार आहे मी की मी तुमच्यासाठी सामान घ्यायला आलो तुम्ही या एवढ्या छोट्याशा मुलाला चपलेने मारतात माझ्यासमोर. तर केवळ पप्पांकडे राहूया मम्मी असं म्हणण्याची त्याला शिक्षा होती की त्याने चपलेने मार खाल्ला. मी काय लाताबुक्याने मार खाल्ला, माझा काय गळा दाबून माझ्या छातीवर बसून जे काय झालं, पण त्या मुलालाही माझ्यावर प्रेम करण्याची त्याला शिक्षा, जशी माझ्या आईला माझ्यावर प्रेम करण्याची शिक्षा म्हणून तिचं पण 492 मध्ये नाव टाकलं, तसं तो माझ्यावर प्रेम करतो म्हणून त्याची शिक्षा त्याला ती मिळाली. बापरे. वादविवाद हा सब्जेक्ट आपण जरा बाजूला ठेवूया, पण लग्नाच्या आधीचे तुमचे दिवस कसे होते, म्हणजे तुमचं शिक्षण काय, तुम्ही कुठले मूळचे ते जरा सांगाल? मी 1984 सालात विद्यावर्धिनी कॉलेज धुळ्यामध्ये 12वीला पहिला आलो होतो आमच्या कॉलेजात. अरे वा. धुळे जिल्ह्यात मी मराठी लिटरेचर, पॉलिटिकल सायन्स आणि फिलॉसॉफी या 3 विषयात मी जिल्ह्यात पहिला होतो. अच्छा. तिथनं 12वी केल्यानंतर मी फर्ग्युसन कॉलेज पुण्यामध्ये शिकलो आणि पुण्यात पण मी माझ्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये पहिला होतो. सुरुवातीपासून मला लिटरेचरमध्ये खूप आवड होती. मी मग तुम्हाला एक छोटस सरप्राईज आहे की मी सुभाष घईंचा असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केलं. अरेच्या. परदेशमध्ये मी असिस्टंट डिरेक्टर होतो. त्याआधी मी अरुणाजीं बरोबर काम केलं, अरुणा राजेंची भैरवी नावाची चित्रपट मी असिस्ट केलं. त्यानंतर माझं लग्न झालं. तुमचं लग्न अरेंज्ड होतं? अरेंज मॅरेज होतं आमचं. बरं. आणि कशी भेट झाली, म्हणजे तुमच्या आई वडिलांनी निवडली का मुलगी का, कशी भेट झाली पत्नीशी? माझे एक मित्र होते, त्या माझ्या एका मित्राने माझ्या पत्नीला लग्नाआधी कुठल्या तरी एका लग्नात बघितलं होतं आणि काहीतरी असं छोटासा इश्यू होता आणि ती खूप अशी त्या सगळ्यांना बोलत होती असं नसतं असं असतं हे असं करायला पाहिजे असं त्यांनी काहीतरी बघितलं आणि ती बोलले अरे मुंबईला तुला सोडण्यासारखी आणि एक अतिशय कॉन्फिडन्सने भरलेली आणि खूप अशी अशी एक मुलगी मी अशी बघितली, तुला ती बघायला आवडेल का? बर. तर बरेच वर्ष मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्ट्रगल करत असल्यामुळे मी लग्नाला खूप टाळलं, पण मग नंतर आई वडील म्हटले की केव्हा ना केव्हा तुला लग्न करायचं आहे, मग मी लग्न केलं. बरं. लग्न केल्यानंतर मग त्यांना मुंबईला आणलं. बरं. परदेश चित्रपटात मध्ये गॅप होता आणि नंतर ताल चित्रपटाचं शूटिंग चालू होतं, तर मी तिला सुभाष घईंकडे भेटायला आणलं. त्यात ऐश्वर राय त्यांच्या डान्स जे उरलेले पोर्शन ते चालू होते आणि त्याच्यात अनेक डान्सर होत्या, सगळं ते आपलं ग्लॅमर सगळं चालू होतं. तर त्यांनी सांगितलं की घरी आल्यानंतर मी विचारलं कसं आवडलं शूटिंग काय झालं, बोलले की नाही फिल्म्स मध्ये काम नाही करायचं, ते सगळं वेगळं दुनिया आहे. आणि मग मी माझा चित्रपट बरेच दबाव आले, सासू सासऱ्यांनी सांगितलं की आपण साधी लोक आपल्याला तुम्ही साधा नॉर्मल बँकेचा जॉब बघा,
पण नाही हे जर मला कन्फ्युजन झालंय की लग्न अगोदर त्यांना पूर्ण कल्पना होती तुम्ही काय काम करताय काय किती वेळ झाला म्हणजे तुम्ही एकत्र काही हिंडला फिरलात का एकमेकांना जाणून घ्यायची चा काही प्रयत्न केलात का बिफोर मॅरेज अरेंज मॅरेज असल्यामुळे एकमेकांना जाणून घेण्याची अशी वेळ संधी नाही मिळाली इनफॅक्ट माझ्या आईने मी लहानपणी असताना मी एका सप्तशृंगी मातेच्या गडावर पडलो होतो तर आईने एक नवस केला होता की लग्नानंतर मुलाला आणेल तर त्या पायऱ्या चढून जायच्या होत्या तर आणि एकमेकांचा हात धरून चढून जायच्या होत्या बर तर मला अजूनही तो प्रसंग आवडतो आठवतो की मी माझ्या पत्नीचा हात धरला आणि पहिल्यांदा आयुष्यात मला तो स्त्रीचा स्पर्श होता आणि तळपायापासून डोक्यापर्यंत मी असा लटलटत होतो थरथरत होतो आणि माझा पाय त्या पायरीवर उचलला जात नव्हता तर तिने म्हटलं कशाला खबरदार चला ना आणि मग मी स्वतःला कसं बसं शांत करून हळूहळू आम्ही त्या पायऱ्या चढून वर गेलो तुम्ही म्हणालात तसं तुमच्या पत्नीला तुमचं फिल्म इंडस्ट्री मधलं काम आवडलं नाही तर तुम्ही तिला थोडस काहीतरी म्हणजे कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केलात का लगेच तिचं मानलं आणि बँकेत नोकरी शोधलीत कसं असतं आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक प्रोजेक्ट संपतो आणि दुसरा सुरू व्हायला लागतो तो मधला काळ असतो तर आम्ही असिस्टंट डायरेक्टर्स पेरोलवर नसतो जशी प्रोडक्शनची टीम असते तर पहिला प्रोजेक्ट संपून दुसरा सुरू होईपर्यंत आमची स्ट्रगल चालते आणि एकीकडे मग थोडी ही लग्नाच्या आधीचं स्ट्रगल तर आपल्यासाठी असतं पण लग्नानंतर मग ते फॅमिलीसाठी असतं आणि मग एकीकडे तिला ते फिल्ड न आवडणं आणि लगेचच काम नसणं आर्थिक चणचण भासणं आणि पर्याय शोधणं मी सुरुवातीला छोट्या मोठ्या नोकऱ्या केल्या कुठे पण जायचं मन भरून काम करायचं तर मग पटापट मला चांगली कामं मिळत गेली आणि मग मी तिथं इतका सेट झालो की 12 तास 16 तास मी काम करायचो पण तुमच्या बायकोची स्वप्न तुम्ही जगत होतात एका अर्थाने तर ती खुशच झाली असेल की म्हणजे मनासारखी तुम्ही नोकरी करत होतात त्याच्यानंतर म्हणजे मग वाद कशावरून झाले एक स्वभाव असतो माणसाचा काही ना काही तर तुम्ही दिवसभर कामाला जातात मला घरी एकटं करमत नाही मी लग्नाच्या आधी मी माझं पार्लर चालवायची तर मला पार्लर चालवू द्या मी म्हटलं कशाला हे सगळं तू कम्प्युटर शिक चांगली पुस्तकं वाच पार्लर वगैरे कशाला नाही मी आधी लग्नाआधी करायची मी म्हटलं बघ आपल्या गावाकडे एक त्याच्याकडे बघण्याची एक हाऊस म्हणून एक चांगला दृष्टिकोन असतो इकडे थोडस वेगळं असतं नाही मला ते करायचं म्हटलं ठीक आहे कर तर मग सुरुवातीला घरी चालवायला लागली नंतर मग तिने काही तिच्या मैत्रिणीच्या बरोबरीने एक पार्लर सुरू केलं बरं म्हणजे जवळ कुठेतरी जागा घेतली सुरू केलं तिथं तिचा खूप वेळ जायला लागला बरं ह्या सगळ्या दरम्यान तुम्हाला मुलगा कधी झाला तुमचा लग्नानंतर एक वर्षात लगेच आम्हाला मुलगा झाला बरं पण मग तुम्ही जेव्हा म्हणजे तुम्ही पण नोकरीवर जायचात आणि ती पण ब्युटी पार्लर चालवायची तर तेव्हा म्हणजे मुलगा शाळेत असायचा का आणि शाळेतून आल्यानंतर मग कोण बघायचं म्हणजे तुमच्या पत्नी परत असायच्या का घरी तिथं जी पाळमुळं आहेत आमच्या म्हणजे वरवरची भांडणं व्हॅल्यूचा डिफरन्स तुझं माझं ती करायची माझे नातिक तुझे नातिक ह्या गोष्टी मला आवडायच्या कॉमन असायच्या आणि मी शोध घ्यायचो की असं का होतं तर मला असं वाटलं की जे व्हॅल्यूज मला माझ्या आईवडिलांनी दिले ते तिला कदाचित दिले नसावेत तर मग मी तिला ब्रिटिश लायब्ररीत न्यायचो बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीतल्या प्रोग्राम्समध्ये न्यायचो मला असं वाटायचं की ज्या चांगल्या गोष्टींचा तिला ऍक्सेस नव्हता त्याच्यामुळे तिची मनोवृत्ती अशी असेल तर तिलाही चांगल्या गोष्टी कळाल्या जीवनात तर तीही चांगली होईल तर नाही मला शक्य झालं ते पण म्हणजे पती पत्नींमध्ये तसे वादविवाद होतातच हो कुठल्याही रिलेशनशिप मध्ये बघा पण हे असे म्हणजे एकदम काय म्हणतात त्याला विभक्त होण्यापर्यंत होतात असं नाही तर ते कुठेतरी म्हणजे पर्सनॅलिटीज तुमच्या अत्यंत वेगळ्या होत्या असंच तुम्ही म्हणाल का की काय म्हणाल त्याला पर्सनॅलिटी डिफरंट होत्याच पण मला माहित होतं की लग्न टिकायला हवं वाटेल ते झालं तरी आपला परिवार एकत्र एक संघ असायला हवा पण काय घटना कशा घडत गेल्यात की ती पार्लरमधून खूप उशीर यायची माझा मुलगा गोरेगावच्या यशोधाम स्कूलमध्ये जायचा तर एक प्रसंग मला खूप आठवतो की मी बँकेत माझं काम होतं की सगळे ट्रान्झॅक्शन मॉनिटर करायचे दिवसभरातले आणि ते संपल्यावरच मला घरी यावं लागायचं तर तो मॉनिटरिंगचा माझा जॉब असल्यामुळे मला सगळे गेले तरी मला ते सगळं संपून घरी यायचं होतं असायचं तर एक दिवशी मी 11:30 वाजता घरी आलो आणि माझा मुलगा बाहेर घराच्या बाहेर रडत बसला होता तर आमच्या सोसायटीचे जे सेक्रेटरी आहेत ते आलेत मोरे म्हणून आहेत ते बोलले की काय चाललंय हे तुमचा मुलगा इतक्या दिवस बाहेर बसतो तुम्हाला काय वाटत नाही का म्हणजे इतके दिवस म्हणजे खूप अच्छा इतका वेळ बऱ्याच वेळा तो असा यायचा आणि बाहेर बसायचा पण मला माहित नव्हतं तर त्या दिवशी 11:30 वाजता जेव्हा मी बघितलं मुलगा बाहेर बसलेला आहे तर मी तिला फोन केला की तू ओमला घ्यायला नाही गेलीस का तर ती बोलली नाही थोडा उशीर झाला तर ती घरी आल्यानंतर मग आमच्या शेजाऱ्यांनी आम्हाला समजून सांगितलं एक शेजारी डॉक्टर होते मौर्य म्हणून त्यांनी सांगितलं माझी पत्नी डॉक्टर आहे पण जेव्हा आमचं मुलगा लहान होतं तेव्हा तिने तिची प्रॅक्टिस सोडली आणि मुलाकडे लक्ष दिलं तर मला नाही वाटत पार्लर एवढं महत्वाचं आहे तुम्ही काही दिवस ते सोडा आणि मुलाला बघा त्याचं बालपण करा त्याचं संगोपन करा
तर ती बोलली नाही मला पार्लर शिवाय दुसरा पर्याय नाही. तेव्हा तुमचा मुलगा किती वर्षाचा होता? तो अगदी सिनियर केजी पासून तो पहिलीतच होता. बापरे. मग मी सांगितलं की काही दिवसासाठी तरी थोडं पार्लर बंद कर, सगळा पगार तू घे, मला फक्त जाण्या येण्यासाठी पैसे दे, पैसे हवे तर तू सगळा पैसे ठेव. दोघं पर्याय नाही, ती तयार नाही झाली. मग अशी छोट्या छोट्या भांडणांवर आम्ही एक दिवस, आमची भांडण थोडी जास्त झाली तर आम्ही दिंडोशी पोलीस स्टेशनला गेलो. अच्छा. गोरेगावच्या तर दिंडोशी पोलीस स्टेशनमध्ये आमच्या दुर्दैवाने त्यावेळेस ऑफिसर ऑन ड्युटी होते मिस्टर खरात, सूर्यकांत खरात, आणि त्यांच्याकडे आम्ही दोघं बरोबर गेलो. आणि मी म्हटलं सांग तुझा प्रॉब्लेम काय आहे, मग मी सांगेल. तर तिने सुरुवात केली की माझं ब्युटी पार्लर आहे आणि यांना आवडत नाही, मला बंद करण्याची जबरदस्ती करतायत. आणि पोलीस स्टेशन मधलं ते वातावरण आणि त्यांच्या डोळ्यातली ती पार्लर मधला चमक आणि त्यांची ती जवळीक ती सगळी ओळखली, बघितली. पण मी अगदी असहाय्य होतो. तर ते बोलले अच्छा असं, अरे याला घ्या वगैरे बोलायला लागले. म्हटलं साहेब तुम्ही कुठल्या गुंडाशी क्रिमिनलशी बोलत नाहीत, आम्ही दोघं बरोबर आलो, तुम्ही तिचं ऐकलं तर माझं म्हणणं ऐका, नाही रे याला टाका आता, याला घ्या जरा. तर म्हटलं साहेब मी तुमच्या सिनियरकडे जाईल, तुमची तक्रार करेल. आणि मग मी त्यांच्या सिनियर इन्स्पेक्टरला जायला भेटलो, तर त्यांनी एका कॉन्स्टेबलला सांगितलं याला जाऊ नका देऊ. आणि मग मला भेटायला नाही मिळालं, मग मी परत आलो आणि ती पण परत आली आणि आम्ही दोघं परत गेलो. तर ती परत येण्यापूर्वी त्यांनी त्या खरात साहेबांनी तिचा मोबाईल नंबर घेतला की मॅडम तुम्हाला कधी गरज पडेल माझी, माझा नंबर घ्या कधी काय झालं तर. आणि एकमेकांचे त्यांनी मोबाईल नंबर एक्सचेंज केलेत. त्याच्यानंतर मग काही दिवस त्यांचे SMS यायचे, हॅपी होली कुठले पण सण असले तर तिचे त्यांना SMS यायचे. बापरे.